आता कोल्हापूरमधली परिस्थिती पाहूया. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलंय. मध्यरात्रीपासून भक्तांना दर्शन बंद करण्यात आल्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवतोय. मंदिर जरी बंद असलं तरी मंदिरातील नित्य पूजा अर्चा सुरू आहे. मंदिरातूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो अंबाबाई मंदिर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेलं आहे, पण मंदिरातल्या ज्या विधी आहेत आरती आहेत त्या मात्र या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच आपण पाहतो की अंबाबाईचं मंदिर जे आहे ते अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत हे मंदिर 3 वेळेला बंद करण्यात आलेलं आहे आणि कोरोनामुळे आता पहिल्यांदा चौथ्यांदा या ठिकाणी आपण पाहतोय अंबाबाईचं मंदिर हे जे बंद करण्यात आलेलं आहे. 30 जानेवारी 1948 ला गांधी हत्या झाली होती, त्याच्यानंतर 8 दिवस हे मंदिर बंद होतं. त्यानंतर 1955 साली अंबाबाई देवीच्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता, त्यावेळेला हे अंबाबाईचं मंदिर 2 दिवस बंद होतं. आणि 1992 साली अंबाबाई मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा होती, त्यावेळी देखील हे मंदिर बंद करण्यात आलं होतं. आपण पाहतोय की जे श्रीपूजक आहेत त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पूजा अर्चा देवीची सुरू आहे. आणि आपण बाहेरच्या दिशेला बघू शकतो की जे भक्त आहेत या ठिकाणी कोणी नाही आहेत. देवस्थान समितीचे जे सदस्य आहेत किंवा जे कर्मचारी आहेत तेच फक्त या ठिकाणी उपस्थित आपल्याचं पाहायला मिळतं. एकूणच आपण पाहतो की भक्तांना घरबसल्या दर्शन घेता यावं यासाठी ऑनलाईन सुविधा करण्यात आलेली आहे. ही जी आरती आहे ते आपण आता पाहूया. मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत या ठिकाणी ही आरती झालेली आहे. अशाच पद्धतीनं अनिश्चित काळासाठी हे मंदिर बंद करण्यात आलेलं आहे, पण मंदिरातल्या ज्या काही विधी आहेत पूजा अर्चा आहेत त्या मात्र मोजक्या श्रीपूजकांच्या उपस्थितीत आणि त्याचबरोबर देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. कॅमेरामॅन तुमचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.